प्रश्न सरल आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांना, तरी या ठिकाणी तुम्ही सचिवालय केलं, मंत्रालय केलं नाही, तर या सचिवालयाचं नाव बदलून परत मंत्रालय करणार का? म्हणजे मंत्र्याच्या सहीला काहीतरी अर्थ राहील, नाही तर सचिवाच्या सहीने निर्णय व्हायला लागले तर परत मंत्रालय करावं अशी माझी मागणी। हे निर्णय आपल्याकडे बहुमत असताना का नाही घेतले? बहुमत गमावल्यानंतर, बहुमत गमावल्यानंतर राज्यपालांचं पत्र आल्यानंतर झालेल्या सह्या आहेत, पण तरी त्या संदर्भात सरकार जे नाही त्या मी एवढंच सांगतो, सरकार सकारात्मक आहे, जरूर याचा विचार केला जाईल। माननीय मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सचिवालय अस्तित्वात नाही, महाराष्ट्रात केवळ मंत्रालयच आहे।